कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैसे वाटपाच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्यात. पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी ही माहिती दिली आहे. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलंय. डेमोक्रेटिक प्रोसेस आहे आमची भारताची, त्यामध्ये विश्वास ठेवून. मुंबईत राहणाऱ्या उद्धव ठाकरे समर्थक कोकणवासियांचा सांताक्रूज इथे मेळावा आयोजित करण्यात आला. 1 मार्चला सांताक्रूजच्या ओम समृद्धी सभागृहात हा मेळावा होणार आहे. कोकणात खेडमध्ये 5 मार्चला उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या मेळाव्याला ठाकरे गटाचे नेते अनंत गीते आणि अनिल परब संबोधित करणार आहेत. एमआयएमच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार असदुद्दीन ओवेसी यांची पत्रकार परिषद होणार आहे. संध्याकाळी मालवणी मालाड या ठिकाणी जाहीर सभा होईल. असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमनं मुंब्र्यात हल्ला बोल केलाय. राज्यातील सत्ता संघर्षानंतर एमआयएमची पहिली सभा मुंब्र्यात झाली. राष्ट्रवादीचे अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनंदी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनंदी डी प्लस. जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंब्र्यात एमआयएमनं आव्हाडांवर हल्ला बोल केला. मुंब्र्यात आता घड्याळ हरणार आणि पतंग उडणार अशी गर्जना वारिस पठाण यांनी केली. विधिमंडळाचं बजेट अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्याआधीच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. रस्त्यावरील लढाया थेट सभागृहात लढल्या जातील. सत्ताधारी भाजप शिंदे गट आणि विरोधक महाविकास आघाडी हे दोन्ही गट एकमेकांची कोंडी करण्यासाठी रणनीती आखून तयार आहेत. रायपूरमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज समारोप होणार आहे. राहुल गांधी आज अधिवेशनाला संबोधित करतील तर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे समारोपाचं भाषण करतील. आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम विरोधात कारवाई करण्यासाठी एनआयएचं पथक दुबईला रवाना झालंय. दाऊद टोळीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया, मनी लॉन्ड्रिंग, टेरर फंडिंग, ड्रग्ज रॅकेट या प्रकरणांची माहिती थेट दुबईत जाऊन घेतली जाणार आहे. या पथकात गुप्तचर विभाग, एनसीबीचेही अधिकारी आहेत. दुबईतील सुरक्षा यंत्रणाही एनआयएला कारवाईसाठी सहाय्य करतायत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिचुएशन.